नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा किंवा तलाठी भरती साठी तयारी करत असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण, ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन परीक्षेमधला फरक आणि IBPS पॅटर्नानुसार तुम्हाला या तीन विषयावर स्वतःची कमांड जोपर्यंत आणता येणार नाही तोपर्यंत तुम्ही तलाठीमध्ये चांगला स्कोअर आणू शकणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं तीन विषय कोणते कोणते आहेत ते बघू. सर्वात प्रथम आपला आवडीचा आणि महाराष्ट्रासाठी बोलला जाणारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मराठी व्याकरण हा घटक तुम्हाला 25 गुणाला 25 प्रश्न 50 गुणासाठी विचारला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या 25 गुणापैकी तुम्हाला 22 ते 23 गुण घेणं गरजेचं आहे, कारण सोपा विषय आहे, एकाच पुस्तकामधून स्टडी करायचं आहे आणि या सोप्या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो 22 ते 23 मार्क घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला 22 ते 23 मार्क घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला दोन पुस्तकं सुद्धा वापरायचे, ते काही मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरा आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. मित्रांनो, हे दोन पुस्तकं तुम्हाला याला आउट ऑफ मार्क मिळवून देतील. याच्यामध्ये मराठी व्याकरण या घटकामध्ये जर बघितलं, मराठी व्याकरण घटकामध्ये विचारलं जाणारं दोन पार्ट आहेत, लक्षात घ्या. पहिलं म्हणजे तुम्हाला विचारलं जातं ते शब्दसंग्रह, याच्यावर जास्त भर द्या. शब्दसंग्रह साधारण 15 क्वेश्चन तरी याच्यावर अवलंबून असतात आणि 10 क्वेश्चन साधारण व्याकरण या घटकावर अवलंबून असतात. IBPS पॅटर्ननुसार किंवा ऑनलाईन परीक्षेच्या पॅटर्ननुसार जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये शब्दसंग्रह या घटकावर जास्तीचा भर दिला गेलेला आहे, त्यामुळे शब्दसंग्रह हा घटक तुमचा एकदम स्ट्रॉंग पाहिजे. समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसिद्धी, त्यानंतर आलंकारिक शब्द, अनेक शब्दासाठी एक शब्द, अशा पद्धतीचे शब्दसंग्रह तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दिवसभरामधला साधारणपणे 20 मिनिटे तरी कालावधी तुम्हाला या शब्दसंग्रहासाठी घालायचा आहे, कारण परीक्षा जशी जवळ येईल तसं आपल्याला सर्व गोष्टी वाचणं होत नाही, त्या अगोदर काही गोष्टी वाचण्यामध्ये तुमचा शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या तीन विषयाची जबरदस्त IBPS पॅटर्ननुसार तयारी करायची असेल तर आपला ऑनलाईन कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. मित्रांनो, ऑनलाईन कोर्सची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देईन, पण तुम्ही मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे, 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. कृपा करून व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअप केल्यानंतर ऑनलाईन कोर्सची माहिती मिळेल, तुमचं नाव आणि तलाठी भरती असं व्हॉट्सअप केल्यानंतर माहिती मिळून जाणार आहे. आता दुसरा विषय कोणता आहे, इंग्रजी व्याकरण. त्याला सुद्धा शब्दसंग्रह आणि व्याकरण विचारलं जातं. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर या घटकावर प्रश्न विचारले जातात. साधारणपणे 20 प्रश्न तरी आपले बरोबर आले पाहिजेत इंग्रजी व्याकरणाचे. त्यासाठी तुम्हाला कोणते पुस्तक वापरायचे, तर एक तर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यानंतर MG शेख सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता तुम्ही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही पुस्तकामध्ये याच्यातून कन्सेप्ट, याच्यातून व्होकॅब्युलरी कम्प्लीट करायची, ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी तुमची आली पाहिजे आणि त्याला जोड द्यायचे मागील प्रश्नपत्रिका. 2015-2019 तलाठी भरती झाली होती, म्हणजे आता डायरेक्ट 2023 4 वर्षानंतर तलाठी भरती होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 15 आणि 19 प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत, प्रश्नपत्रिकेवर भर द्यायचा आहे. आता सर, तिसरा विषय कोणता आहे सर्वांचा आवडीचा आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो, तो म्हणजे बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणीमध्ये फक्त बुद्धिमत्ता विचारलं जातं का? नाही, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित आणि जिओमेट्री म्हणजेच भूमिती सुद्धा प्रश्न विचारले जातात. यासाठी काय करायचे बघा, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती हा घटक. आता भूमितीचे सूत्रपाठ असतील तर तुम्हाला भूमिती या घटकामध्ये सर्वच प्रश्न बरोबर येतात, विशेष करून वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण या घटकावर जास्त भर द्यावा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अंकगणिताच्या बाबतीत तुम्हाला
पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचंय. आयबीपीएस पॅटर्न असला तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पुस्तकातून बरेच प्रश्न तुम्हाला जशाला तसे दिसणार नाही, पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आयबीपीएसचं पॅटर्न करणार कळणार नाही मित्रांनो. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असतील तरच तुम्हाला येणाऱ्या आगामी तलाठी भरतीमध्ये गणित आणि भूमिती बुद्धिमत्ता या घटकामध्ये मार्क पडतील. त्यामुळे तुम्हाला बेसिक क्लिअर पाहिजे, तुमचं बेसिक क्लिअर आणि बुद्धिमत्ता या घटकासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचे सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरायचे. लक्षात घ्या, सचिन ढवळे सरांचं अत्याधुनिक पुस्तक आहे, छान पुस्तक आहे, किंवा अनिल अंकलगी बेसिक क्लिअर करण्यासाठी बेस्ट पुस्तक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, अनिल अंकलगी सुद्धा बेस्ट पुस्तक आहे. या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत 22 ते 24 दरम्यान. किती? 22 ते 24 दरम्यान तुमचा स्कोरिंग या तीन विषयामध्ये आला तरच विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये सक्सेस होता येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन करून बघू, 22 क्वेश्चन यांचे आले, त्यानंतर 20 क्वेश्चन इंग्रजीचे आले, मराठीचे आपले 23 क्वेश्चन आले, आणि जर सामान्य ज्ञानमध्ये जर 20 पर्यंत जाता आलं आपल्याला तर बघा साधारणपणे आपला स्कोर हा 85 पर्यंत राहतो, म्हणजे टार्गेट तलाठी भरती आपलं स्वप्न पूर्ण होता येतं. आपल्या ऑनलाईनच्या क्लासच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड तुमच्या वेळेनुसार पाहता येणार, म्हणजे लाईव्ह क्लास झाल्यानंतर त्याचंच रेकॉर्डिंग तुम्हाला रेकॉर्ड या सेशनमध्ये भेटणार आहे. प्लस तुम्हाला या विषयाच्या नोट्स ई नोट्स सुद्धा भेटतील. ई नोट्स प्लस विद्यार्थी मित्रांनो टेस्ट पेपर तुमच्याकडून सोडवून घेतले जाणार, जे की पॅटर्न काय असेल, आयबीपीएस असेल, आयबीपीएस पीसीएस असेल. विद्यार्थी मित्रांनो जर विचारात घेतलं तर या परीक्षेमध्ये तुम्हाला ऑनलाईन सराव महत्वाचा असतो, त्यामुळे टेस्ट सिरीज सुद्धा आपण ऑनलाईन सरावाच्या माध्यमातून ज्या काही प्रश्नांची पातळी आहे त्यानुसार ठेवलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या बॅचचा तुम्हाला डबल फायदा होणार, जे की लाईव्ह रेकॉर्ड क्लास भेटणार, प्लस टेस्ट भेटणार, प्लस ई नोट्स सुद्धा भेटणार, म्हणजे तुम्हाला चालता बोलता फिरता वाचता सुद्धा येणार नोट्स तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सामान्य सर्व गोष्टीचा जर विचार केला तुम्हाला हे तीन सब्जेक्ट जे की मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल आणि गणित बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक चाचणी असेल, या घटकामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 80 मार्क पडतील तोच विद्यार्थी साधारणपणे या घटकामध्ये साधारणपणे तुम्हाला साधारण 70+ प्रश्न तुमचे क्रॅक होतील. म्हणजे 70 जर या तीन विषयामध्ये आले क्वेश्चन तर तुम्हाला जीएस सारखा विषय 15 प्रश्न घेऊन जातो, म्हणजे आपलं 85 × 2 जर केलं, 5 × 12 = 8 × 16 = 17, म्हणजे 170 जे टार्गेट आहे 200 मार्कापैकी ते आरामशीर आपण 160, 165, 155 पर्यंत जरी पोहोचलो तर आपल्याला हमखास पोस्ट भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स कोण करू शकतो, जे घरी बसलेले महिला आहेत, समजा महिला आहेत ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही त्या महिला करू शकतात, नोकरी करणारे नोकरी करत करू शकतात, किंवा आता समजा ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास परवडत नाही त्यांनी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावं. पण एक विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट खूप महत्वाची आहे, जेव्हा तुम्ही क्लास पाहता तेव्हा तुमचं पूर्ण सोशल मीडिया बंद पाहिजे, फक्त क्लास एक क्लासच पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासचा ऑफलाईनचा डबल फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा डबल धमाका तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उपयोगी पडणार आहे, अगदीच नगण्य फीस आहे मित्रांनो. मंथली जर विचार केला तर कमीत कमी फीस आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी फीस असणारा आपला एकमेव क्लास आहे. त्यासाठी माझ्या या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे 9665484048 या संपर्क क्रमांकावर. तलाठी भरती तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला क्लासबाबतची सविस्तर माहिती मिळून जाणार आहे, ॲपच्या माध्यमातून क्लास होतील. थँक्यू, जय हिंद मित्रांनो. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या या चॅनलला जॉईन करायचं आहे, ॲट द रेट एच पुंडेसर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. या टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला मागील क्वेश्चन पेपर म्हणजेच मागील क्वेश्चन पेपरची PDF भेटणार आहे या टेलिग्रामला. @पुंडेसर असं टेलिग्रामला सर्च केल्यानंतर माझं चॅनल येतं, त्या चॅनलवर मी PDF टाकलेली आहे तलाठी भरतीची आणि ती एकदम मोफत आहे, तुम्ही तिथे सर्च करून घेऊ शकता.
आणि त्याचे प्रिंट काढण्याऐवजी रोज एक पेपर सोडवत गेला तर साधारण 36 ते 38 पेपर आहेत आणि ते पेपर तुम्हाला IBPS TCSला मदत करणारे आहेत, त्यामुळे या पेपर सुद्धा घेऊ शकता मित्रांनो. थँक्यू. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.